हापूस, हाँ रत्ना, हाँ केशर, सिंधु, गौ मणकूर, आम्रपाली, दूधपेढा, हाँ मल्लिका, हाँ राजापुरी, हाँ अशा विविध प्रकारच्या व्हरायटी हे आहेत ऑल आपले. स्पायसेस म्हणून हा हा झाड आहे. हा ते चार प्रकारच्या मसाल्याचा स्वाद आहे त्याला. चार प्रकारच्या नारळाची झाडं आहेत. चार प्रकारचे. हा, बाणवली आहे, हा हिरवा सिंगापुरी आहे, हा पिवळा सिंगापुरी आहे, हा आणि छोटा लोटन म्हणून. डेव्हलपमेंटची कामं करतो, त्यामध्ये झाडं लावून देणे, लेआउट करणे, हा त्याला ड्रिप इरिगेशन, ओके ही सर्व कामं केली जातात. ओके. ऍपल बोर आहे. ओके. आपण हे करतो ते ऍपल बोर. ऍपल बोर. ओके. फळाची पण संख्या खूप आहे. कोकण पॉलिफिक म्हणून. कोकण पॉलिफिक. कोकण पॉलिफिक. हा हे आता नवीन अशी चांगल्या प्रकारची झाडं पाहिजे जी लावल्याच्या नंतर 100% जगतील अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्या इथे बाबांच्या अंकुर नर्सरी मध्ये अवेलेबल आहेत. स्वप्नातलो तो माझो कोकण. श्री महेंद्र गोलांबडे आणि सौभाग्यवती ममता गोलांबडे यांच्या नर्सरी मध्ये आता आपण उभे आहोत. अंकुर नर्सरी. नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा नानो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आम्ही आता आलेलो आहोत मनालीच्या बाबांच्या नर्सरीमध्ये, अंकुर नर्सरीमध्ये. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं बनवली जातात. तर आता आपण मनालीच्या बाबांशी आपण बोलूया कशा कशा प्रकारची झाडं बनवलेली आहेत इकडे. इकडे छान छान प्रकारे झाडं व्यवस्थित बनवून लावलेली आहेत. तर आता बाबा आपल्याला सांगतील. नमस्कार बाबा. नमस्कार. महेंद्र, श्री महेंद्र गोलांबडे बाबांचं नाव आहे. आणि बाबा आता आपल्याला माहिती सांगतील. इथे आमच्या नर्सरीमध्ये 10 ते 15 प्रकारच्या आंब्याचे म्हणजे व्हरायटी बनवल्या जातात. ओके. आणि ती बनवून एक वर्ष वाढवून ती विकली जाते. सांगा तुम्ही यामध्ये पद्धतीने. हापूस, रत्ना, केशर, सिंधु, गौ मणकूर, आम्रपाली, दूधपेढा, मल्लिका, राजापुरी, अशा विविध प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्या इथे उपलब्ध. चालेल, मग आपण बघूया ते. आता तुम्ही कशा बनवल्या ते कुठच्या कुठच्या आहेत ते मला सांगा. ही आंब्याची ग्राफ्टिंग केलेली आहे. ओके. ही बांधतानी दाखवायचं का? नाही नाही, असं दे, चालेल. बांधतानी नाही, कारण एवढे बांधलेत तुम्ही भरपूर, त्याच्यामुळे दाखवायचं काय करणं. हे सगळे जगलेले आहेत. बरोबर ना बाबा? बांधून सगळे जगलेले आहेत. एकही असा मेलेला आपल्याला दिसत नाही आहे. सर्व जगलेत. आताच आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊया. दुसरी व्हरायटी. ओके. हे सगळे आंब्यांचेच हे आहेत ना? हो, हे सर्व आंब्याचेच व्हरायटी आहे. ओके. तुम्हाला जसं जसं शक्य होईल ना, जे काय काय बनवते तुम्ही सांगा. हे रक्तचंदन आहे. हे रक्तचंदन आहे. हा, ते कसं काय असतं, किती वर्षाचं आहे ते काय जरा सांगा ना. हे 1 वर्षाचं रोप आहे. ओके. हे साधारण आपल्या इकडे होत नाही महाराष्ट्रामध्ये. ओके. पुढे त्या साईडलाच होत, कर्नाटक. कर्नाटक साईडला. तर हे आहे रक्तचंदन. हे ना 1 वर्षाचं झाड आहे. आणि ते कर्नाटक साईडला जास्त होतं, आपल्या साईडला महाराष्ट्रामध्ये ते जास्त होत नाही. जास्त प्रमाणात होत नाही. आणि ह्याचं रक्तचंदनाचं झाड जे चंदन म्हणून जे तस्करी वगैरे त्या टाईप, तसं लाल चंदन म्हणजे हे मोठं झाल्यावरती ह्याची किंमत फार मोठी असते. सोन्याचा भाव. ओके ओके. ह्याला सोन्याचा भाव असतो रक्तचंदनाच्या झाडाला. तर आता पुढे बघूया आपण. ऍपल बोर आहे. ओके. आपण हे करतो ते ऍपल बोर. ऍपल बोर. ओके. त्यानंतर हा बुश पेपर आहे. याच्यामध्ये मसाल्यामध्ये बुश पेपर आपण म्हणतो. कमी कमी हाईटला लागतं ते. बुश पेपर. बुश पेपर. ओके. काळी मिरीचीच आहे. पन्नूरी 1 ची बनवलेलं आहे बुश पेपर. ओके. त्यानंतर कोकम आहे इकडे. हा जांभूळ आहे. ही जांभळीची कलम आहे. ओके. कुठची ही? हा ही जांभळीची बहाडोली म्हणून जात आहे. हा बहाडोली. हा मोठं जांभूळ असत. हा काळ ते त्याची कलम आहे. ओके. पुढे त्यानंतर इथे फणसाची कापा म्हणजे कोकण पॉलिफिक म्हणून. कोकण पॉलिफिक. कोकण पॉलिफिक. हा ही आता नवीनच बांधलेली आहे. जुनी झाडं होती ती संपलेली आहेत म्हणजे.
नवीनच बांधले कोकण पॉलिफिक आणि गमलेस म्हणून जात आहे कापी गमलेस हा गमलेस अशा दोन जातीची कलम बनवलेली आहेत. ओके, ही आपल्याकडे लावली तरी होतात ना? होतात होतात, कोकणात होतात. कोकणात होतात लागे नाही खूप बाबांनी भरपूर प्रकारचे इथे कलम बनवलेले आहेत आणि आपल्याला भरपूर सारी माहिती सांगतायत बाबा. तर वेलचीच आहे. कुठचं? ही वेलचीची आहे झाड. ही वाली. ओके, ही मसाल्यामध्ये आपण वेलदोडा वापरतो. इथे खाली मुळात येते ना वेलची? हो हो, बघूया आपण. हा चालेल चालेल. नाही नाही, ते आईने सांगितलंय थोड्यापैकी बऱ्यापैकी. आता तुम्ही सविस्तर सांगताय म्हटलं ते आपण पाहूया. वेलचीच आहे झाड. मसाल्यामध्ये जे आहे त्याचा समाविष्ट होतो. त्यानंतर हे आहे आंबे मोहर म्हणून. हे वालं? हा हे वालं. हे आपण खिरीमध्ये टाकून म्हणजे भाताला टेस्ट येते, खिरीला टेस्ट येते. आंबे मोहर, आंबे हा हे राईस मध्ये वापरतात मी ऐकलंय. तांदळामध्ये एक सुगंध वेगळा फ्लेवर येतो. हे ऑल स्पायसेस म्हणून झाड आहे. ते चार प्रकारच्या मसाल्याचा स्वाद आहे त्याला. ओके, ऑल स्पायसेस म्हणून म्हणतात त्याला. ह्या झाडाला ऑल स्पायसेस बोलतात. उंडीच्या झाडासारखं दिसतंय ते. स्वाद बघा ह्याला. तर ह्याचा स्वाद घेऊन बघूया आपण. हा सगळ्या स्पायसेसचा वास येतो याला. बरोबर. तर अजून पुढे स्पायसेसचीच झाड आहे. ही सगळी स्पायसेसची झाड आहेत. इकडे माड पण आहेत. आपल्याला माड पण दिसतंय. आमच्या इथे चार प्रकारच्या नारळाची झाड आहेत. चार प्रकारचे. बाणवली आहे. हिरवा सिंगापुरी आहे. पिवळा सिंगापुरी आहे. आणि छोटा लोटन म्हणून. छोटा लोटन. हा ह्या चार जाती आहेत. ओके, विक्रीसाठी. चालेल. चार प्रकारच्या माडाच्या जाती आहेत. नारळ. त्यानंतर ही सीताफळीची रोप आहेत. ओके. हा त्यानंतर आपण फॅशन फ्रूट म्हणून म्हणतो ते सरबत असं ते ही आहे झाड. पुढचं हे वालं. हा हे वालं. ते हे नाही फॅशन फ्रूट. ओके ओके, फॅशन फ्रूट. हा ते सरबत मध्ये वापरतात का? सरबतामध्ये वापरलं जातं. ओके बाबा. तर हे केशर आहे. केशर आपण खाण्याचा कलर ही करतो ना त्याची झाड. ही झाड? हा ही त्रिकोणी पाण्याची आहेत ती. हा ओके ओके, केशर केशर. ओके. त्यानंतर ही कमरक म्हणून आपण म्हणतो ना स्टार फळ. हा हा ती आहे त्याची. ओके, ती वाली मधली जी कडीपत्त्यासारखी दिसतात. हा ती. ओके, ही पानाची आपली वेळ असते ती. खायची पानं. खायची पानं हे बघा. ही खायची पानं सुद्धा बाबांनी बनवलेत. प्रत्येक झाडाचं नॉलेज. ते अंजीर आहे. अंजीर. कुठचं? हे मोठं पानवालं. हे वालं. हा हा हा. तर मी अंजीर लागलेले मी दाखवतो. चालेल चालेल. तर हे अंजिराचं झाड आहे. मी सुद्धा बघितलं नव्हतं कसं असतं. हा मला माहितीच नव्हतं अंजिराचं झाड कसं असतं. तर आपण बघितलं. जांबाच्या जाती आहेत. या पांढरा जांब वगैरे, लाल जांब, सुगंधी जांब. हा सुगंधी जांब. ओके. हा मिनीचर जांब. हा हिरवा जांब. हा आणि हा सफेद जांब. अशा ह्या जांबाच्या जाती आहेत. त्यानंतर हा केशरी जांब म्हणून आहे. ओके. त्यानंतर हे ह्या करवंदाची कोकण बोल म्हणून जी व्हरायटी आहे. कोकण बोल. ओके. कोकण बोल त्याची कलम केली जातात. करवंदाची पण कलम करतो म्हणजे आपण जे रानात मोस्टली जास्त आपल्याला पाहायला मिळतं ते करवंद तुम्ही इनोव्हेशन करून त्याला बट भरून असं मोठं करवंद आहे. एकदम मोठी साईज आहे. असं पाहायला भेटत नाही जास्त करवंद जी रानातली असून वेगळी. ही काजूची कलम आहे. नवीन बनवलेली. ही नवीन आहे. वेंगुरला सात म्हणून जात आहे त्याची बनवलेली आहे. वेंगुरला सात. ही उत्पन्न भरपूर देतात. भरपूर देते. त्याचं बोन पिवळं असतं आणि बीची साईज मोठी असते. ओके. आणि ह्या झाडाचं म्हणजे छोटं असतं की हे झाड खूप मोठं होतं? हे दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून लागायला सुरुवात होते. पहिल्या सुरुवातीला विरळ लागते बी. नंतर त्याच्या बुंद्याची साईज मोठी झाल्यानंतर ती खूप लागते. ओके. आणि झाड पसरलेलं असतं की असं छोट पसरलेलं असतं? ओके चालेल. इकडे सगळे आंब्याचेच आहे ना? आवळा आहे. हा आवळा आहे. आवळ्याची मोठी साईजचे आवळे जे बनवले जातात ते ही कलम आहेत. ओके. हे बघा कृष्णा म्हणून जातीची कलम आहेत. कृष्णा जातीची कलम आवळ्याची. आवळ्याची. ओके. इकडे नारळाच्या जाती आहेत सर्व. हा आणि इकडे सगळी कलमाची आहेत. हो. खूप छान बनवलंय.
आणि प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. आणि जर अजून ह्याच्यापैकी तुम्हाला कुठची पण झाडं पाहिजे असतील तर तुम्ही बाबांशी नक्की कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आणि बाबा अजून माहिती सांगतात. हे लिंबाचं आहे, साई सरबती म्हणून जात आहे त्याचं आहे. हां चांगलं वाण आहे. हां याच्यापासून फळाची पण संख्या खूप आहे. हां आणि हे जाडीला पण हे आहे आणि उंचीला हे उंचीला नाही हे कमी कमी उंचीत म्हणजे सहज आपण हाताने काढू शकतो फळ. ते म्हाळुंग आहे, म्हाळुंग हे म्हाळुंगचं आहे झाड. ओके आपल्या काजूच्या पानासारखं दिसतं ते. हां हां ओके म्हाळुंग 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 ओके ते वंशामध्ये वापरतात ना. हां हां आंब्याच्या जाती आहेत. ओके वरच्या साईडला जायला त्या साईडला पण आंबा आहे. हां ओके आंब्यांचं तर तुम्ही सांगितलं. इकडे काय आहे चिकू वगैरे जांभूळ? हा जांभूळ आहे, हे फणस आहे. मोठ्या पिशवीत टाकण्याचं काम चालू आहे. ओके म्हणजे चिकूच्या पण पिशव्या बदलण्याचं काम चालू आहे. ओके आणि बाबा अजून ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता म्हणजे प्लॉटवरती जाऊन ते झाडं लावता वगैरे ते पण जरा सांगा. हा मी डेव्हलपमेंटची कामं करतो, त्यामध्ये झाडं लावून देणे, लेआउट करणे, त्याला ड्रीप इरिगेशन, ओके ही सर्व कामं केली जातात. ओके आणि झाडांबद्दल सखोल माहिती बाबांना संपूर्ण आहे. आणि बाबांना एक अजून एक शब्दाने बोलतात की हिरव्या बोटाचा जादूगार, असं बाबांचं नाव प्रख्यात आहे. अख्ख्या दापोलीमध्ये बाबांना ओळखतात सगळेजण. आणि जर तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारची झाडं कायम टिकाऊ म्हणजे लावल्याच्या नंतर खूप जणांची झाडं मरतात सुद्धा कलम बरोबर, तर जर तुम्हाला अशी चांगल्या प्रकारची झाडं पाहिजे जी लावल्याच्या नंतर 100% जगतील अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्या इथे बाबांच्या अंकुर नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की बाबांना कॉन्टॅक्ट करा आणि बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तरीसुद्धा बाबांकडून एकदा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण ऐकूया. बाबा सांगा नंबर. 8087 हां 30 48 57. ओके बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. बाबा छान प्रकारे माहिती सांगितलीत, धन्यवाद. आणि मित्रांनो कोकणचा नानो यूट्यूब चॅनलतर्फे मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो की बाबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि चांगल्या चांगल्या झाडं तुम्हाला इकडे येऊन घेऊन जा. अंकुर नर्सरी आपली कुठे आहे ते ॲड्रेस पण सांगा जरा. दापोलीमध्ये जालगावमध्ये नर्सरी आहे. हां पांगारवाडीमध्ये त्या ॲरो दाखवलेले आहे, आपल्या नर्सरीचे बोर्ड आहेत, ॲरो दाखवले, त्या पद्धतीने आलात तर बरोबर नर्सरीमध्ये येऊ. हां आणि जर तुम्हाला अजूनसुद्धा माहिती हवी असेल तर बाबांशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. व्हिडिओ खूप मोठी झाले, छान छान बाबांनी माहिती सांगितली. पण बरा हां चिकू आहेत नवीन बनवलेले. हां हां आता तो जेवढा जुना गेलेला असतो ना ते आता ही नवीन उत्पन्न म्हणजे एक परत जाण्याचा क्रम ही जुनी भरायची. जुनी भरायची जुनी विकायची आणि ही नवीन भरीत भरीत जायचं. जागा खाली अजिबात नाही. हां जागा नाही. बरोबर बरोबर. इकडे विहीर आहे पाण्याचा स्रोत म्हणजे बाबांचा पाणी भरपूर आहे ना बाबा. हाय बऱ्यापैकी आहे. शेवटला कसं जरा कमीच झालेलं आहे होय पण बऱ्यापैकी आहे म्हणजे पुरतं आहे ते. साधारण नर्सरीमध्ये तुम्हाला आईसुद्धा मदत करतात. होय होय तर आपण आईंशी सुद्धा बोलूया. हो एक सफेद जांभूळ असते ते सुद्धा बाबांनी आपल्याला दाखवलेलं आहे. अजून बाबा कुठे कुठे काय काय सांगताय झालं साईडला. आई तुम्ही पाहिजे होतात सोबत, तुम्ही आलात नाही. हां चालेल तिकडे माहिती सांगत होते ना तेव्हा बाबा तुम्ही पाहिजे होता. अशी झाडं जी मला माहिती नव्हती ती सुद्धा मी बघितली. अंजीरचं झाड मला माहिती नव्हतं ते सुद्धा मी बघितलं. तर खूप सारी झाडं आपण पाहिलेत, ती झाडं तुम्ही नक्की लावा. आणि जाता जाता एक नक्की संदेश देऊ की झाडे लावा, झाडे जगवा. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊससुद्धा व्यवस्थित होईल आणि निसर्गाचा चक्रसुद्धा चांगल्या प्रकारे चालू राहील. तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो. चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक झाडं लावायची कामं करतील आणि त्याच्यामुळे आपला एक निसर्गाचा समतोल राखला जाईल. तर इथेच तुमची रजा घेतो. बाय बाय.